वंश दिवस दलित पीड़ित शोषित जनता का, का खनखनीत खा, आवाज नमस्कार जय भीम साथियों हो, आप देख रहे हैं वंश चैनल मैं स्ने देखा आपके लाइव एक नई खबर तो चलिए देखते हैं आज की खास खबर मेरे साथ नागपूर जिल्हा परिषदेच्या काल विशेष समितीची निवडणूक झाली आणि चार सभापती हे महाविकास आघाडी म्हणजेच खास करून काँग्रेस राष्ट्रवादीकडे राहिलेली आहेत आणि काँग्रेसचे दणदणीत त्या ठिकाणी विजयसुद्धा मिळवलेला आहे तर चार जे सभापती झाले आणि ते कालच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत नागपूर जिल्हा परिषदमधील ज्येष्ठ सदस्य तसेच काँग्रेसचे एक नेते आहेत नानाभाऊ हो कंबाली यांच्यासोबत नानाभाऊ हो काल जे निवडणुकीमध्ये आपल्या काँग्रेस पक्षाचं पुन्हा एकदा विजय झालेला आहे चार सभापती महाविकास आघाडीकडे आलेला आहे आणि पुन्हा एकदा कुठेतरी नागपूर जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस राज स्थापन झालेला आहे कुठेतरी सुनील बाबू केदार यांचं एकदा परत एकदा वर्चस्व निर्माण झालेलं आहे कायच सांगणार आपण नाही नागपूर जिल्हा परिषदमध्ये जे काँग्रेसची काल काल जी जिल्हा परिषदच्या सभापतीची निवड झाली आणि त्याच्या अगोदर अध्यक्ष उपाध्यक्षाची जी, जी निवड झाली त्या निवडीमध्ये सुनील केदार यांनी ज्या पद्धतीने दडपशाही आणि दादागिरी करून ज्या पद्धतीने त्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आणि जे वीस पंचवीस वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत होते अशा कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून त्यांनी त्यांच्या गटाचे त्यांना मानणारे आणि त्यांचे गुलाम असलेले जे पदा जिल्हा परिषदचे सदस्य होते अशा सदस्यांना त्यांनी पदाधिकारी बनवलेले आहे आणि काँग्रेसमध्ये त्याबद्दल मोठा असंतोष आहे कोणतेही नेते त्यांच्या या निर्णयाबद्दल सहमत नाही परंतु बोलण्याची एकाची हिंमत होत नाही अशा प्रकारची जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे काँग्रेसमध्ये सुनील केदार हे दोन हजार नऊमध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर दोन हजार नऊपर्यंत ते काँग्रेसच्या बाहेर होते त्या काळात जे काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये काम करत होते अशाच कार्यकर्ते आज पदाधिकारी झाले आपल्या जिल्हा परिषदचे सदस्य झाले आणि त्यांना वीस वीस वर्ष काम केल्यानंतर कुठंतरी पदाधिकारी होण्याची संधी आली होती आणि त्या संधीचं त्यांनी त्यांच्याकडून हिरावून घेतली त्यांच्यावर अत्याचार केला आहे अन्याय केलेला आहे अन्या आणि या अन्यायाचा अन्या विरोध करण्यासाठी आम्ही आता पुढे आलेलो आहोत नेत्यांचा साथ मिळो अथवा न मिळो आम्ही या अन्यायाच्या विरुद्ध लढा देऊ आणि पक्षामध्ये त्यांचं त्यांनी जु जुन्या कार्यकर्त्यांसाठी लढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्यांना त्यांचं त्यांचं पक्षामध्ये जे एकतर्प राज चालू आहे त्याचा विरोध करू पक्षश्रेष्ठीसमोरसुद्धा तक्रार करू माझी पत्रपरिषदेच्या माध्यमातून विनंती आहे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या यांना लगाम घालावी नाही तर काँग्रेसचं जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते राहणार नाही कारण की केदारांचं तुम्ही रा, आजपर्यंतचं राजकारण राहिला आहे त्यांनी कधी काँग्रेस पक्षाची निष्ठा जोपासली नाही त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचा वापर केलेला आहे ज्या पद्धतीनं आपण म्हणता की काँग्रेसमध्ये सुनील केदार यांची दडपशाही सुरू आहे परंतु दडपशाही एकीकडे आपण म्हणता मात्र दुसरीकडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक किंवा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कुठेही त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या भूमिकेच्या विरोधामध्ये कधी बोलत नाहीत मग कुठेतरी सुनील केदारांचं काम हे चांगलं असावं असं तर मॅसेज जात असेल ना तिथपर्यंत नाही ते कसं आहे प्रत्येकाचं आपलं आपलं राजकीय अस्तित्वाचं प्रश्न असते त्या राजेंद्र मुळक यांना रामटेकमध्ये लोक विधानसभेची निवडणूक लढायची आहे आणि तिथेही सुनी, सुनील ते त्या ठिकाणी सुनील केदार यांनी विरोध करू नये म्हणून ते त्यांच्यासमोर नस्त नतमस्तक झाले आहे त्यांचे गुलाम बनले आहे त्यांच्या निर्णयाप्रमाणे ते वागत आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यांनासुद्धा पटत नाही परंतु ते ना त्यांच्यासमोर ते, ते बोलू शकत नाही आणि सुनील केदार साहेब त्यांना बोलू देत नाही अशा प्रकारची भूमिका आहे प्रदेश अध्यक्ष प्रदेश अध्यक्षांना आम्ही याबाबत सूचना दिली होती की अशा अशा प्रकारचा आमच्यावर अन्याय होत आहे त्यांच्याकडूनही काही अशा सूचना आल्या नाही त्यामुळे हा अन्याय सतत सुरू आहे आम्ही लढा देऊ लोकशाही मार्गाने आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही लढा देऊ त्याच्यानंतर का निर्णय न्याय मिळतपर्यंत आम्ही लढू काल जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचे तीन सभापती निवडून आल्याच्या नंतर ज्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये विजयाचा जल्लोष साजरा केला त्या ठिकाणी सुनील केदारांसोबत राजेंद्र मुळख होते नाना गावंडेही होते सुरेश भोयरे होते मग या लोकांच्या या नेत्यांच्या चेहऱ्यावर कुठेही असे हावभाव विरोधात्मक किंवा आतमधून काही दुखावलेले असे तर काही दिसले नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच पाहिलं पाहिजे होतं त्यांचे चेहरे कसे फुगलेले होते त्यांना त्यांना त्यांच्या मनात त्यांच्या मनामध्ये खतखत आहेच की आपलं कोणी ऐकू आपलं सुनील केदार जी ते ऐकून घेत नाही आणि हे हुकुमशाही पद्धतीने निर्णय घेतात पण त्यांची हिंमत होत नाही कारण की सुनील केदार साहेब हे दाड दडपशैनं हिटलर आणि दबावानं दादागिरीचं जे राजकारण करते त्याच्यामुळे ते कुठंतरी त्यांना भीत असले पाहिजे अशा प्रकारची मला शाश्वती वाटते आज तुमच्याच काँग्रेस पक्षाचे एक जिल्हा परिषद सदस्य आहेत सव्वा लाखेजी जे रामटेक विधानसभा क्षेत्रातून येतात ते आणि कुठेतरी त्यांचे फेसबुकवर एक पोस्ट दिसत आहे व्हायरल होत आहे जी आता की कुठेतरी आजपासून काँग्रेसच्या नेत्याच्या विरुद्ध आमचं आंदोलन आता सुरू होणार आहे रस्त्यावर रस्त्यावरची लढाई आता सुरू होते तुम्ही याकडे कसं बघता जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये जे काँग्रेसचे सदस्य आहे त्यामध्ये भयंकर स्वरूपाचा संतोष निर्माण झालेला आहे खूप विरोध आहे परंतु बोलण्याची हिंमत समोर येण्याची हिंमत कोणी करत नाही दोन चार सदस्य समोर येऊन बोलतील आणि त्याच्यासाठी सुद्धा ते लढासुद्धा देतील आता हा ही सुरुवात झालेली आहे आणि त्याचा त्याच्यात जोपर्यंत आम्हाला दुधाहरण सव्वा जी कुठे दुखावले आहेत का तुम्हाला काय बन नाही सुद्धा पदाधिकारी बनण्याच्या शर्यतीत होते त्यांनासुद्धा डावलण्यात आलं तिकडे शांताताई सुद्धा डावलण्यात आलं उमरेडमध्ये अरुण हटवारसुद्धा ज्येष्ठ सदस्य आहे त्यांनासुद्धा डावलण्यात आलं म्हणजे अशा लोकांना डावलण्यात आलं की जे केदाराचे समर्थक नाही जे केदाराचे समर्थक आहे त्यांनाच सुद्धा पदाधिकारी करण्यात आलेला आहे बाकी नेत्यांचे जे समर्थक आहे बाकी नेते म्हणजे काँग्रेसचे ने जे समर्थक काँग्रेसच्या समर विचारसरणीशी अनेक वर्षापासून वीस वीस वर्षापासून जुडलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना इथे डावलण्यात आला आहे असाच जर अन्याय सुरू राहिला तर काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते राहणार नाही काँग्रेसमध्ये काम करणारे कार्यकर्ते अशा प्रकारे जो जर अन्याय सुरू झाला आणि राहिला तर काँग्रेस इथे राहणार नाही फक्त सुनील केदार यांचीच काँग्रेस जिल्ह्यामध्ये राहील आणि सुनील केदारच त्यांचं पक्षच राहील बाकी काँग्रेस पक्ष दिसणार नाही अशा प्रकारची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली जर काँग्रेसमध्ये केदार गटच शिल्लक राहिला असं जर तुमचं मत असेल आणि केदार गटच वाढणार किंवा केदारांचीच काँग्रेस वाढणार तर मूळ जे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहेत त्या राष्ट्रीय काँग्रेसला वाढवण्याचा आता जिम्मत कोणाचा राहणार मग नाही पक्षश्रेष्ठीने याचा निर्णय घेतला पाहिजे की काँग्रेस कोणती ठेवायची सुनील केदारचीच काँग्रेस जिल्ह्यामध्ये ठेवायची असेल तर काही आम्हाला त्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जर म्हणत असेल की के सुनील केदारच या जिल्ह्यामध्ये राजकारण करणार आहेत सुनील केदारच काँग्रेस पाहिजे सुनील केदार म्हणेल तशाच प्रकारचे निर्णय होतील तर मग आम्हाला काहीतरी विचार करावा लागेल दुसरा अनेक उघड आहे आमच्या समोर पर्याय अनेक आहे आम्ही काम करणारे लोक जमिनीवर काम करून पक्ष पक्षातलं बांधून ठेवलेलं आहे पक्षाच्या निवडणुकीच्या नंतर काही जे असंतुष्ट लोक तुमच्या पक्षाचे आहेत किंवा काही दुखावलेले असतील काही कोणाशी आपला संपर्क झाला आहे का या संदर्भात अनेक सदस्यांशी माझा संपर्क झालेला आहेच्या अगोदरही झालेला आहे आणि आताही सुरू आहे अनेक लोकांचे फोनसुद्धा आलेले आहे तुम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे कारण की कोणाची जिल्ह्यामध्ये हिंमत होत नाही त्यांच्या विरोधात बोलण्याची आम्ही बोललो की त्यांच्या विरोधात बगावत की बगावत म्हणण्यापेक्षा आम्ही के विरोध केला विरोध केलेला आहे विरोध करून आता पुढची लढाई लढणार म्हणजे कालच्या निवडणुकीमध्ये ज्यांना पदं भेटले नाहीत त्यांना आज नाना कंबालेंची भूमिका आज त्यांना पटत आहे असं वाटते का मग पद म्हणजे याच्या अगोदर नाना कंबालेंच्या भूमिकेसोबत ते त्यांचं समर्थन का नाही राहिलं मग नाही ते कसं होतं पदा मिळो अथवा न मिळो याचा अगोदर याच्यासाठी समर्थन राहते समर्थनात होते अनेक सदस्य विरोधात आहे परंतु ते सुनील केदारांना भीतात आणि त्यांच्या भीतीपोटी ते आपल्याला लंब करून टाकतील त्यांनी याच्या अगोदरसुद्धा अशा काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना राजकारणातून संपवण्याचं काम केलेलं आहे आणि सुद्धा अनेक कार्यकर्ते घरी बसले आहेत नागपूर जिल्ह्यामधलं जे वातावरण आहे सध्या आता केदारमय होत आहे नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये खास करून जिल्हा काँग्रेस कमिटीवर किंवा जिल्हा काँग्रेसमध्ये नागपूर ग्रामीण भागामध्ये खास करून सुनील केदारांचं वर्चस्व वाढलेलं आहे सहाच्या सहा विधानसभेमध्ये त्यांची ताकद आता निर्माण झालेली आहे काय बघता याच्याकडे सहाच्या सहाही विधानसभेत नाही त्यांच्याकडून फक्त पक्षाचं बॅनर काढून टाका पक्षाचं नाव काढा फक्त त्या कोणाची ताकद जास्त आहे पक्षाची ताकद जास्त आहे की त्यांची ताकद जास्त आहे हे दिसून जाईल फक्त काँग्रेस पक्ष सोडून बोलावं त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून जर ते बाजूला झाले काँग्रेस पक्षाचं नाव काढलं तर त्यांची ताकद किती आहे आणि काँग्रेस पक्षाची ताकद किती आहे हे जिल्ह्यामध्ये दिसून जाईल तर हे आहेत नानाभाऊ कम्माले जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य ज्यांनी काल झालेल्या विशेष समितीच्या सभापती निवडणुकीच्या नंतर त्यांची स्पष्ट भूमिका काय आहे काँग्रेस पक्ष पुढे ते त्यांची भूमिका मांडणार आहेत आणि काँग्रेसमध्ये त्यांच्या मते सध्या आता काँग्रेसचा गट सक्रिय जास्त होत आहे केदारांची काँग्रेस वाढते असं त्यांचं मत आहे आणि या विरोधामध्ये ते काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार असं नानाभाऊ कम्माले यांचं परखड मत आहे तो प्रतापत बघत राहा वॉस्ट्यू चॅनल मी सुनील साळवे मुख्य संपादक वॉश थेट नागपूरवरनं लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना।